माधुरीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. याच्यामध्ये मी 2 ग्लास गरम पाणी टाकत आहे. कुकरला आता झाकण लावून गॅसवरती आपण ठेवूया. आपल्याला डाळ चांगली गाळ शिजून घ्यायची आहे. मी इथे डाळीला 10 शिट्ट्या देऊन घेतले आहेत, जेणेकरून डाळ चांगली गाळ शिजली गेली आहे. आपली डाळ शिजली आहे. ऑफ गेल्यावरती झाकण काढून घेऊया. मी इथे एका चाळणीमध्ये डाळ टाकत आहे, जेणेकरून सर्व पाणी निथळून निघेल. पाणी निथळेपर्यंत आपण बडीचं पाणी इलायची भाजून घेऊयात. बडीशेप आणि इलायची लालसर भाजून घ्यायची आहे. बडीशेप आणि इलायची भाजून झाली आहे. इथे खलबत्त्यात टाकून घेत आहे. चांगली बारीक करून घ्यायची आहे बडीशेप आणि इलायची. मी इथं कुटून घेत आहे. जर तुम्ही मिक्सरमधून काढू शकतात, मिक्सरमधूनही काढू शकतात. याची चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे. त्याच्यावरती एक कढई ठेवूयात. कढईमध्ये आपली शिजलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेऊयात. मी इथं 1/2 चमचा हळद टाकत आहे, जेणेकरून आपल्या पुरणाला चांगला पिवळसर रंग येईल. 1/4 वाटी साखर घेतली आहे आणि इलायची आणि बडीशेपची पावडर टाकली आहे. डाळ आता आपण परतवून घेऊयात. सर्व साखर मिक्स करून घेऊयात. डाळीला सतत हलवत राहायचं आहे, खाली लागून देता कामा नये. पुरण आपलं चांगलं परतून झालं आहे. इथे गॅस बंद करत आहे. आपण आता ह्याला चाळणीच्या सहाय्याने बारीक करून घेऊयात. इथे थोडीशी डाळ घेतली हरभऱ्याची आणि तांब्याच्या सहाय्याने मी हे मॅश करून घेत आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व डाळ बारीक करून घ्यायची आहे. आपली डाळ बारीक करून झाली आहे. आपलं पुरण तयार झालेलं आहे. मी इथं कणिक विसून ठेवली होती. मी इथे छोटा कणकेचा गोळा घेत आहे. मध्यभागी मी खड्डा करून त्याच्यामध्ये पुरण भरणार आहे. आता हे आपण बंद करून घेऊयात. एकदा पिठामध्ये मी घेत आहे. हलक्या हाताने आता आपण पोळी लाटून घेऊयात. पोळी सर्व साईडने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. पोळी आपली लाटून झाली आहे. मी गॅसवरती तवा तापायला ठेवला होता. तवा आपला गरम झालेला आहे.
मी आता पोळी भाजून घेत आहे। पोळी आता आपण पलटून घेऊयात। पोळीला मी तूप लावून घेत आहे वरच्या साईडने ब्रशच्या साह्याने। सर्व साईडने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। पोळी दोन्ही साईडने नीट भाजून घ्यायची आहे। आपली पोळी भाजून झालेली आहे, अशाच प्रकारे सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।